मराठी मराठी चैनल रहता पहले मराठी करूँ मग हिंदी करूँ सर मराठी में जानना चाहेंगे आप अभी मराठी चिरवे होते का मी दुपारी आम्ही दिले ते आम्ही आता भेटायला आलो कारण ते तिथं आज राष्ट्रवादी काँग्रेसची काय बैठक होती मला वाटतं म्हणून आम्ही आमच्या पक्ष करण्यात बसलो. मुळात विषय असा आहे की जे काही माध्यमांमधून दाखवलं जात टाकले त्या आकड्यांवर चर्चा करू इच्छित नाही पण काय आम्ही यांना ज्या काही दोन बैठका घेतल्या त्या शिवसेना विधेयकाच्या बैठका आमचे नवनिर्वाचित गटनेते आमदार अजय चौधरी आणि आमच्या प्रवक्ते आमचे व्हीप प्रतोद सन्माननीय आमदार सुनील प्रभू यांनी यांना नोटीस दिली होती की काल एक बैठक आहे 22 तारखेला आपण या सगळ्या बैठकीला त्याच्याबरोबर पण एक व्हीप दिला होता परंतु बैठकीला आले नाहीत म्हणून यांना आम्ही नोटीस दिली की तुम्ही नोटीस देऊन सुद्धा बैठकीला आला नाहीत म्हणून सर कारवाई करावी लागेल. त्या बैठकीला नोटीसला काही लोकांनी उत्तरं दिली की आम्ही का नाही आलो काही खरी खोटी कारणं सगळी त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणून हे सगळं यांच्या नजरेस आणणं आणि संविधानाच्या तरतुदीनुसार या संदर्भातलं बेसिसचा जो शिस्तभंग आहे त्याची कारवाई करण्यासाठी आम्ही आत्ता दुपारी त्यांना पत्र दिलं की सगळ्या त्याची संबंध पेटिशन केलं की आम्ही आज तर पहिल्या पेटिशनमध्ये 12 जणांची नावं दिलीत 12 पेटिशन सादर केलीत आणि 12 पेटिशन मध्ये 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करावं अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय उपाध्यक्ष विधानसभेचे झिरवळ यांच्याकडे आज सादर केलेली आहे. सगळ्यांची नाव आहेत घेतो ना मी सर नाव सांगा नाव आहेत एकनाथ शिंदे तानाजी सावंत प्रकाश सुर्वे बालाजी किणीकर अनिल बाबर लता सोनवणे यामिनी जाधव संजय शिरसाट गोगावले भरशेट गोगावले संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आणि महेश शिंदे अशी ही 12 आमदारांची नावं आहेत यांना यांचं सदस्यत्व रद्द करावं अशा प्रकारचं पत्र आम्ही पेटिशन चक्क कायदेशीर तरतुदीनुसार आज आम्ही दुपारी त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांच्या आता आम्हाला विचार त्याच्यावर काय कारवाई केली यासाठी आम्ही त्यांच्या चर्चेला आलो होतो पण एक 5-10 मिनिटांची भेट झाली मग आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसून त्या सत्रात चर्चा करत होतो. सर हिंदी में हिंदी में सर हिंदी सर हिंदी में हिंदी में एक बार क्या बोला आप जानते हो आप जानते हो कि कानूनन आज भी किसी अखबार में भी आया हुआ है सारी जानकारी. कानूनन ऐसे विधायक जा नहीं सकते है तो शिवसेना के कुछ विधायक बाहर गए अब वो विधायकों को यहाँ हमारे आदरणीय पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे के निवास पर एक बैठक बुलाई थी हमने उसकी नोटिस उनके लिए जारी कर दी थी और नोटिस के बावजूद वो आए नहीं और कुछ लोगों ने नोटिस को जवाब दिया कि हम आ नहीं सकते कुछ कारण बताए तो ये सारे पढ़ने के बाद में पार्टी ने इनके ऊपर निर्णय ले लिया कि इनकी सदस्यत्व को रद्द करने की आवश्यकता है और उसको लेकर आज हमने पिटिशन हमारे आदरणीय महाराष्ट्र विधानसभा के उपाध्यक्ष झिरवाळ साहब के सामने दोपहर को दे दिया है और उनको कहा है कि इसके ऊपर कार्रवाई हो. शाम को इसलिए आए थे कि कुछ कार्रवाई क्या की पूछना चाहिए थे उनके लिए वो जानकारी भी लेनी थी और बाकी सारे कागजात हमें चाहिए जानकारी क्या मिली आपको लेकिन तो जानकारी उन्होंने कहा कि मैंने अभी ले लिया है पढ़ना पड़ेगा एक एक पेटिशन 44 बनने का है उतना छोटा नहीं है वो कानूनन लड़ाई है. अब ये लड़ाई कानूनन लड़ाई है और पॉलिटिकल भी राजनीतिक लड़ाई भी है. उस लड़ाई को लेकर हमने आज 12 सदस्यों को नाम दे दिए है उनको हमने कहा है कि इनका सदस्यता इनकी सदस्यत्व आप जो रद्द करिए और वो पिटिशन है उनमें से जो नाम है वो बता रहा हूँ मैं आपको. उनमें नाम है एकनाथ शिंदे तानाजी सावंत प्रकाश सुर्वे बालाजी किनिकर अनिल बाबर हमारे यामिनी जाधव लताताई सोनावने संजय शिरसाट भरशेट गोगावले संदीपान भुमरे अब्दुल सत्तार और महेश शिंदे इन सभी की सदस्यत्व को रद्द किया जाए यह हमने मांग आज आदरणीय उपाध्यक्ष के सामने मैं जो लगता है तो मैं जवाब से पिटिशन उन्होंने ले लिया हमारे पिटिशन उन्होंने ले लिया है हमें उसका एक्नॉलेजमेंट दे दिया पिटिशन मुनर शिंदे जी ने कहा था कि ये मीटिंग 12 जणांचं सदस्यत्व रद्द करावं अशी का मागणी आम्ही करू
आम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये आमच्याकडे सातत्यानं मला वाटतं शिवसेनाकडनं सांगितलं जातंय, तुम्हाला कल्पना असेल की आमच्याकडे अनेक आमदार सातत्याने संपर्क साधतायत आणि आम्हाला यायचंय, पण दामून दमलून तिथं ठेवलेलं आहे काही. आता तुम्ही मगाशी आमच्या नितीन देशमुखांनी आपलं मनोगत सादर केल्यानंतर कशा पद्धत संघर्षातून ते आले, तेव्हा दोन व्यक्तींनी कोणीतरी येऊन आम्ही सोडलं, ते दोन व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचा इतिहास काय एवढा जरा जाणून घ्या. मुलुंड पोलीस स्टेशनला गेला तरी तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि म्हणून अशी उत्तर दिली गेली त्या आमदारांनी, आपले जो नोटीस दिली होती, नोटीस फक्त बैठकीला उपस्थित राहण्याची दिली होती, त्या बैठकीला त्यांनी उत्तर काहीतरी खोटी दाटी, आम्ही आलो नाही, माझी पत्नी आजारी आहे, माझ्यावर हे झालं, त्या सगळी अजंत खोटी दिले, काय नाही सांगितलं, तुम्हाला अधिकार नाही आम्हाला नोटीस देण्याचा. आता सगळ्याला कायदेशीर कारवाई आहे आणि म्हणून ही कायदेशीर कारवाई करण्यासाठीच आम्ही आज पहिलं पाऊल उचललंय. पहिलं 12 सदस्यांचं सदस्यत्व रद्द करा अशा प्रकारची पेटिशन, नुसतं मागणी नाही, पेटिशन आज आम्ही माननीय उपाध्यक्षांना सादर केली. तर सेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत यावेळी बोलत होते. 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करावं अशी पिटिशन त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.